जय जय राम कृष्ण हरि। माधव बरवा तो हम मिठल बरवा।
विष्णु अवतार, विष्णु अवतार, सखा माधा ज्ञानेश्वर, सखा माधा ज्ञानेश्वर, ¡Gracias!
चा अवतार विष्णु चा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर चला जाओ अलंकापुरा संत जनाचा माहेरा स्नान करिता इंद्रायणी मुक्ति लागती चरणी चला जाऊ अलंकापुरा संतजनाचा माहेरा ज्ञानेश्वराचे चरणी ज्ञानेश्वराचा चरणी सेना आला लोटांगणी चला जाऊ अलंकापुरा संतजनाचा माहेरा विठ्ठला चला जाओ अलंकापुरा संत जनाचा माहेरा संत सेना महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग द्वारा वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन या भूतलावर 700 वर्ष पूर्ण आणि गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे भारतभर नव्हे जगभर संत ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशताब्दी महोत्सव साजरा झाला. मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे विलक्षण बुद्धिवंत साहित्यिक तत्ववेत्ते महान योगी आणि थोर संत असा हा महापुरुष ज्यांनी आपल्या भूती सर्व संत मंडळीला एकत्र केले म्हणून एके ठिकाणी तुकाराम महाराज वर्णन करतात. जयाने गातली मुक्तीची गवाली जयाने गातली मुक्तीची गवाली जयाने गातली मुक्तीची गवाली जयाने गातली मुक्तीची गवाली आ मेळविली मांदी वैष्णवांची संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर गुरुदेवांच्या पुढे ठेवली आणि गुरुदेवांच्याजवळ मागणी मागत असताना आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे त्यात काय मागितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक अनेक इच्छा आहे त्यापैकी ज्ञानेश्वर महाराजांनी अंतरातली एक इच्छा प्रदर्शित केली आहे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता ईश्वर निष्ठ माणसं निर्माण याकरता या संतांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं श्वास ना श्वास झिजवला जीवन सगळं समाजाला जाग करण्याकरता खर्ची तरी पण समाजाचा स्वभाव असा वाजतसे बोंब कोणी नाईकती कानी हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी. पण संतांनी समाजाला जाग करण्याचा पाठलाग सोडला नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात अरे बाबा हो आपल्या स्वहिताच्या ठिकाणी अजून तरी जागे व्हा ना आता जागा रे भाई आता जागा रे भाई चोरणी झाल्या
सामुग्री आहे ती आता लुटू नका, फुकट घालू नका। जागा हुई करी हिताचा उपाव, तू का म्हणे हाय करीशी मग। या संतांचे अनंत उपकार आहेत। या सर्व संत मंडळीला त्या काळात 700 वर्ष पूर्वी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत चोखोबा राय, संत सेना महाराज, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत जनाबाई, ह्या सर्वांना संत ज्ञानेश्वर महाराज आदी या भावांनी एकत्र केलं आणि एक हरिभक्तीचा ध्वज पंढरपूरच्या वाळवंटामध्ये रोवला आणि सर्वांना हकार दिला की आता धर्मभेद शून्य, जातीभेद शून्य, पंतभेद शून्य हा एक स्वतंत्र संप्रदाय, ज्याला आपल्या जीवनाचं हित करायचं असेल त्या सर्वांनी या ठिकाणी या। या ठिकाणी गरीब श्रीमंत भेद नाही, लहान मोठा भेद नाही, स्त्री पुरुष भेद नाही। यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाशी। या असा सर्वांना हकारा दिला आणि ईश्वरनिष्ठांची मांदी आणि निर्माण। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मांदी वैष्णवी। सर्व जाती जमातीची संत मंडळी एकत्र केली, म्हणून ही सर्व संत मंडळी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणत असत। माऊली माऊली एखाद्या स्त्रीला माऊली म्हणू आपण, पण पुरुषाला माऊली स्त्रीवाचक शब्द। पण या माऊली या शब्दात जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अंतःकरणात खरंच मातृत्व साठवलं। एक श्रुतीला माऊली म्हणलं की जी समाजाचं हित पाहते। नाही श्रुती परवती माऊली जगा, त्याप्रमाणे ही ज्ञानेश्वर माऊली। नामदेवराय सुद्धा म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली।
सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. सेना महाराज म्हणतात हा कोणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार. संत जनाबाई सुद्धा म्हणतात महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महा ही चारी भावंड म्हणजे चार देवाचे अवतार आहेत. शंकराचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ, विष्णूचे अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, आणि ब्रह्मदेवाचे अवतार म्हणजे ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्षला. आणि जनाबाई म्हणतात आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. असं हे चार भावंड म्हणजे ही चार सूर्य आहेत. जगी सूर्य जैसे प्रकाश, जगी सूर्य जैसे प्रकाश, तिन्ही देव जैसे परब्रह्मी चेठसे, सारखे तेजस्वी. पण हे तेज कोणतं? ताप देणारं तेज नव्हे. जसे ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये वर्णन करतात, मार्तंड जे तापहीन. यांचा जो प्रकाश आहे तो ज्ञानमय प्रकाश आहे. संबंध जग उधळून उजळून टाकलं यांना. म्हणून एक अद्वितीय तत्ववेत्ता, थोर संत, श्रेष्ठ योगी, महान साहित्यिक, असे एक विभूती महाविष्णूचे अवतार या भूतलावर अवतीर्ण झाले. म्हणून या अभंगद्वारा संत सेना महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात. सेना महाराजांचा अधिकार केवढा मोठा होता, ज्यांनी आपला धंदा प्रामाणिकपणानं केला. सेना महाराज जातीने नाभिक होते, रोज बादशहाची दाढी करायला जायचं, प्रामाणिकपणाने इमानदारांनी चाकरी करायची. आश्चर्य की सेवा करत करत, धंदा करत करत प्रभूचा साक्षात्कार झाला आणि संतत्वाला प्राप्त झाला. सर्व संतांनी आपला व्यवसाय करत करत संतत्वाला प्राप्त झाले. संत सावता महाराज सुद्धा प्रामाणिकपणाने शेतीचा व्यवसाय करत असे
आणि शेतीत जे जे पिकत होतो तो सगळा विठू आहे असं म्हणतो. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविंदा गावा, सगळं विठ्ठलमय करून टाकलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अशा थोर पुरुषाचं वर्णन करत असताना म्हणतात, आईसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयाते गिवसीत आले, तयाची समता दृष्टी बोले विचार काय. म्हणून या संतांचं अंतःकरण दयार्द्रायैर निरंतर, विशाल अंतःकरणाची, ज्यांच्या पोटामध्ये खूप काही साठवलं जातो त्याला माऊली म्हणतात. लेकराचे दोष ती पाहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना या सगळ्या संतांनी माऊली म्हटलंय. संत सेना महाराजांनी प्रामाणिकपणानं आपला व्यवसाय करून प्रभूचा साक्षात्कार करून घेतला असे थोर संत, आणि थोरांचंच वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजसारख्या महान पुरुषाचं वर्णन तोंड भरून करण्याकरता तितकीच योग्यता पाहिजे. सेना महाराज म्हणतात की संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मूळचे कोण, कोणाचा अवतार, आपल्यासारखं कर्म करायचं, संसारात जन्माला यायचं आणि जन्माला आल्यावर पुन्हा कर्म करायचं, मरायचं आणि पुन्हा संसारात जन्माला यायचं. याकरता नाही म्हणत. पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरे शयनम, किती वेळा जन्मा यावे यावे, किती वेळा जन्मा यावे. किती वेळाला जन्माला यायचं, किती वेळा मरायचं आणि किती वेळाला फजिती सोसायची. प्रत्येकाचं आडनाव भिन्न भिन्न असेल. कोणाचं आडनाव भोसले असेल, कोणाचं आडनाव कुलकर्णी असेल, कोणाचं आडनाव गोखले असेल, कोणाचं शिंदे असेल, कोणाचं पाटील असेल, कोणाचं देशमुख असेल. पण सगळ्यांची आडनावं भिन्न असली तरी खरं पाहिलं तर सगळ्यांचं एकच आडनाव, सगळेच कर्मरकर. सगळे आपण तुम्ही सगळे कर्मर कर, जन्माला ये कर्म कर आणि कर्म केल्यानंतर पुन्हा मर आणि मेल्यावर पुन्हा जन्माला ये आणि पुन्हा कर कर मर आणि कर. केव्हा सुटका व्हायची आपली? किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजीत.
असे हे काही जन्माला आलेले नाहीत अगतिकतेनं. या भूतालावर या शरीराने वाटेल ती कर्म करायची, मग जन्माला यायचं, असे जन्माला आलेले नाहीत हे अवतरती खाली आले, अवतार घेऊन जन्माला आले. मूळचे कोण हे सांगत असताना संत सेना महाराज म्हणतात. संत सेना महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मूळ कोण, तो माझा सखाय, परंतु ते प्रत्यक्ष महाविष्णू आहेत. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा. विचाराचा सागर आहे, ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा, ज्ञानाचा, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा, ज्ञानाचा, ज्ञानाचा. माझा सखा आहे, माझा जीवलग आहे, माझा प्राण आहे, इतकं भावपूर्ण अंतकरणानं, इतका जिव्हाळ्यानं, इतक्या भाबडेपणानं, उत्तुंग प्रेमानं जनाबाई वर्णन करतात. पहा, ah
स्वतःच जीवन त्यांच्यावर होऊन टाकायचं, ज्यांनी जीवन समाजाला शहाणं करण्याकरता, संत वृंदांना एकत्र करण्याकरता. म्हणून संत जनाबाई म्हणतात, गावे ओवाळून जन्म जन्मी म्हणे जनी, जन्म जन्मी म्हणे जनी, जन्म जन्मी म्हणे जनी म्हणे. लाडक्या भाबड्या शब्दात संत जनाबाई म्हणतात की ज्ञानोबाराय म्हणजे माझा सखा. तसंच संत सेना महाराज म्हणतात, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. हा महाविष्णूचा अवतार आहे, माझा सखा आहे ज्ञानेश्वर. म्हणून चला आपण त्याच्या दर्शनाकरता आळंदीला जाऊ. चला जाऊ अलंका, चला जाऊ अलंका. चला त्या आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेऊ. अळंकापूर म्हणजे हे सामान्य नव्हे, हे माहेर आहे. माहेर लेकीला सासरी जरा गुदमरलं, कर्मन असं झालं म्हणजे ती आवडीनं माहेर आली ती आणि आनंदाने राहते. तसं सर्वांना आनंदाने राहण्याचं माहेर जर कोणचं असेल, सर्वसामान्य संसारी जीवांना तर ते माहेर आहे ते आळंदी. पण सेना महाराज म्हणतात, संत जनाच्या माहेरा. नामदेवराय सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. आत्ताचं नाव आळंदी आहे, पण याच्या अगोदर नाव अलंकापूर होतं. म्हणून एके ठिकाणी वर्णन केले, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. नाही जाणं झालं तर नुसतं तयाठविता, महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. असं हे अलंकापूर हे सर्वश्रेष्ठ स्थळ आहे. म्हणून संत सेना महाराज म्हणतात, चला त्या आळंदीला जाऊ, कारण आळंदी हे संतांचं माहेर आहे. आणि त्या संतांच्या माहेराला जाऊ, तिथे या तर खरं पहा तर खरं कोण कोण तिथे आलेत, भले भले तिथे आलेत, देवदेवतेंनी तिथे तपश्चर्या केली आहे. अनेक संत तर आलेच आहेत, परंतु शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, कुबेर, चंद्र,
यांनी तिथे तपश्चर्या केली. इंद्र एवोनिया भूमिशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदुरीशी पंचक्रोशी या पासून येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवापासून भागीरथी वसे. इंद्रायणी इथे गुप्त आहे, त्रिवेणी गुप्त आहे इथे. त्रिवेणी मनकर्णिका कुबेरगंगा आणि इंद्रायणी असा तिन्हीचा संगम आहे. म्हणून अशा पवित्र ठिकाणी त्या पवित्र गंगेमध्ये स्नान केलं तर मुक्तीसुद्धा आपल्याला चरणाशी लागतात, प्राप्त होतात. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये संत सेना महाराज म्हणतात, स्नान करिता इंद्रायणी इंद्रायणी स्नान करिता इंद्रायणी इंद्रायणी स्नान करिता इंद्रायणी इंद्रायणी स्नान करिता इंद्रायणी इंद्रायणी स्नान करिता इंद्रायणी स्नान करिता इंद्रायणी स्नान करिता इंद्रायणी संत सेना महाराज म्हणतात की त्या इंद्रायणी स्नान केलं तर मुक्ती प्राप्त होते. म्हणून एके ठिकाणी मोठं गोड सांगितलं, मनकर्णिका भागीरथी इंद्रायणीचे स्नान करीती ते नर मोक्ष पदाशी ती ऐसे बोलती सुरवर. मुक्ती चरणाला लागतात. त्या इंद्रायणीचं महात्म्य किती श्रेष्ठ आहे महाराजा मुद्दाम आपल्याला सांगतो लक्षात येण्याकरता. इंद्रायणी म्हणजे काय सांगावं, इतकी श्रेष्ठ नदी, जितकं गंगेचं महत्त्व आहे तितकं इंद्रायणीचं महत्त्व आहे. म्हणून जीवनामध्ये एकदा तरी इंद्रायणीमध्ये न्हावं. ज्याला रोज स्नान घडतो येतो तर भाग्यवंतच आहे. इंद्राच्या अंगाला भग पडलं, इंद्राला कोणाला तोंड दाखवं असं वाटेना, सगळ्या अंगाचा वास येऊ लागला. काय करावं काय करावं काय. त्यावेळी इंद्राला वाटलं आता कुठेतरी पुण्यकर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून इंद्र तपश्चर्याला बसला आणि लोणावळ्याजवळ एक पर्वत आहे, त्या पर्वताच्या जवळ इंद्र तपश्चर्याला बसला. आणि पर्वत तपश्चर्याला बसला इंद्रानं एके जागी बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम. शेकडो वर्ष तपश्चर्या झाली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. इंद्राला सांगितलं, देवाधिदेव. इंद्राने डोळे उघडून पाहतात तर कोणी शंकर, शंकराच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं की प्रभू ही माझी स्थिती झाली, मी काय करावं मला समजेना, कोणाला तोंड दाखवता येईना. शंकराने सांगितलं, इंद्रा काही काळजी करू नको, मी तपश्चर्याने तुला प्रसन्न झालं, संतुष्ट झालोय. तुझी व्यथा माझ्या लक्षात आली, पण प्रभू मी काय करावं, काय करू नकोस, मी त्याचा बंदोबस्त करतो. म्हणून शंकराने आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि इंद्राच्या डोक्यावर उतरला. तर इंद्र म्हणला, प्रभू आपण हे पाणी माझ्या अंगावरती ओतणार, ही सगळी माझी घाण धुवून जाणार आणि खाली खाली वाहत जाणार. म्हणले, त्याची काळजी तू करू नको, मी सगळं करेल, ठरवेल काय करायचं ते माझ्या हातात. म्हणून शंकराने आपल्या कमंडलूतलं पाणी इंद्राच्या अंगावर ओतल्याबरोबर, स्नान केल्याबरोबर इंद्राच्या अंगाचा सगळा दोष नाहीसा झाला, सगळी व्यथा नाहीशी झाली आणि इंद्र पूर्ववत तेजस्वी झाला. पण ती सगळी घाण खाली वाहू लागली
इंद्रानी पाहिलं, भगवान शंकर म्हणतात, इंद्रा तुझ्या अंगावरची घाण आहे, माझ्या कमंडोलीने ती स्वच्छ झाली, परंतु ही घाण घाण राहणार नाही, या घाणीचाच पुढे परिणाम चांगला होईल आणि ही पवित्र नदी होईल आणि त्या नदीला नावसुद्धा तुझंच दिलं जाईल आणि जे हिच्यामध्ये स्नान करतील त्यांचा जीवनाचा उद्धार होईल, त्यांना मुक्ती मोक्ष मिळेल असा आशीर्वाद दिला. तीच ही इंद्रायण आणि खाली वाहू लागली. इंद्राने आपल्या शरीराकडे पाहिलं, त्याला खूप आनंद वाटला की भगवान शंकराच्या प्रसादानं आपल्या अंगाची सगळी घाण गेली, जीवन पवित्र झालं, आपण पुन्हा सर्व लोकांमध्ये आता वावरू शकू. परंतु भगवान शंकरांनी आपल्यावर उपकार केले, या उपकाराच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपण काय करावं. म्हणून इंद्राने एक सभा बोलवली आणि सगळ्या सभेमध्ये अनेक देवदेवतेंना बोलवलं, आपापल्या सिंहासनावर सगळे देव देवता येऊन बसला आणि इंद्राने सांगितलं, मी ही मुद्दाम खास सभा बोलवली आहे केवळ एकाच कारणाकरता की माझ्या अंगाला दोष निर्माण झाला होता, भग पडली होती, पण शंकराच्या कमंडलीतल्या पाण्याच्या स्नानाने माझे सगळा दोष निवृत्त झाला आणि तिचीच इंद्रायणी निर्माण झाली, त्या इंद्रायणीला पावित्र्य आलं. तेव्हा शंकराच्या प्रसादाने हे झाल्यामुळे शंकराच्या ऋणातून अंशाने का होईना उत्तीर्ण होण्याकरता मी एक ठरवलेलं आहे, भगवान शंकराची 1 कोटी लिंगाची स्थापना मला करायची, 1 कोटी लिंगाची अशी कथा आली. ज्ञानदेव लीलामृत ग्रंथामध्ये अशी मोठी गोड कथा आली. म्हणून सगळ्या देवदेवतेंना सांगितलं की तुम्ही आपापल्या ठिकाणी जा आणि तिथे तिथे शंकराच्या लिंगाची स्थापना करा. म्हणून इंद्र आळंदीला आला आणि त्याने एक लिंग स्थापन केलं, ते इंदुरीजवळ स्थापन केलं. इंद्रायणी इंदुरीशी पंचक्रोशी यापासुनी, म्हणून त्याला इंद्रेश्वर म्हणतात. कुबेरानं आळंदीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर धानुरीला एक लिंग स्थापन केलं, कुबेराने आपलं धन तिथं सगळं खाली ठेवलं आणि लिंग स्थापन केलं, म्हणून त्या लिंगाला नाव आहे धनेश्वर. अशी लहान मोठी लिंग सर्व देवदेवतेंनी कोटीलिंग स्थापन केले आणि शेवटचं कोटीवलिंग स्थापन ते केलं इंद्रायणीचा संगम जिथे झाला, भीमेला जिथे इंद्रायणी मिळाली त्या तुळापूर आणि मरकळच्या संगमावर जे लिंग स्थापन केलं, सगळ्या देवदेवता त्या ठिकाणी जमल्या, इंद्रापासून चंद्र ब्रह्मदेव अग्नी सोम वरुण सगळ्या देवदेवता तिथे जमा झाल्या आणि त्या देवदेवतेच्या साक्षीनं त्या लिंगाची स्थापना केली आणि त्या लिंगाचं नाव ठेवलं कोटेश्वर. अशा 1 कोटी लिंगाची स्थापना केली. म्हणून त्या इंद्रायणीमध्ये स्नान केलं तर संत सेना महाराज म्हणतात मुक्ती लागती चरणी, असं सर्वश्रेष्ठ स्थान आळंदी आहे आणि जिथे त्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली असे सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज थोर संत सेना महाराज म्हणतात की मी त्यांच्या चरणावरती लोटांगण घालतो. म्हणून सेना महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात ज्ञानेश्वराचे चरणी ज्ञानेश्वराचे चरणी संत
चला आपण सगळेच जण मिळून त्या ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेण्याकरता संतांच्या माहेराला जाऊया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.